जुलै ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये रिपीटर विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात आलेली होती आणि ह्या पुन्हा झालेल्या रिपीटर विद्यार्थ्यांच्या ज्या ऑक्टोबरच्या जुलैच्या ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाममध्ये इकॉनॉमिक्सचा पेपर आपण कसा होता त्याविषयीचा व्हिडिओ पाठीमागच्या याच्यात अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल प्रकरणांवाईज आपण त्याच्यावरती डिस्कशन बन केलेलं होतं आज आपण प्रत्यक्ष ह्या पेपरची शीट अभ्यासायला सुरुवात करणार आहोत कशा पद्धतीतून मी ह्या प्र प्रश्नपत्रिकेची उत्तरं लिहिणं अपेक्षित होती आणि भविष्यात येणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या त्याविषयीची माहिती ह्या व्हिडिओमधून मिळणार आहेत त्यामुळं दोघांसाठी हे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे ज्यांनी पेपर दिला आहे त्यांनी कसा सोडवायला पाहिजे होता आणि जे आता भविष्यात पेपर देणार आहेत त्यांनी कसा पेपर लिहिला पाहिजे या दोघांच्याही प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमधून मिळणार पहा तुमच्यासमोर शीट मिळाल्यानंतर अशा पद्धतीचे ॲन्सरशीट तुमच्यासमोर येते शीट, शीट आल्यानंतर तुम्हाला पहिलं मेन काम करायचं आहे ह्या ठिकाणी जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये एक रेश देऊन त्याचे दोन गट करायचे आहेत दोन विभाग करायचे आहेत आणि शेवटी पानाच्या शेवटी पाठीमागं तुम्हाला एक रेश द्यायची आहे जर रेषा अपूर्ण असतील तर जेणेकरून आपलं लिखाण एक लाईनमध्ये येईल त्यासाठी ती रेषा असते बस एवढ्या रेषा तुम्ही दिल्या की याच्यापेक्षा एक्स्ट्रा काही करण्याची गरज मला वाटत नाही की यामध्ये असावी बरेचसे विद्यार्थी तीन तीन रेषा मारतात सुरुवातीला कॉलम तीन क तयार करतात पाठीमागची रेष पण खूप अलीकडे घेतात आणि एकदम छोटासा पार्टमध्ये लिहिण्यासाठी शिल्लक ठेवतात त्यामुळे तो एक बॅड क्वेश्चन पेपर आपल्याला पाहायला मिळतो तर हे असे क्वेश्चन पेपर लिहू नका चांगल्या पद्धतीने आपले कसे क्वेश्चन पेपर तयार होतील याकडं लक्ष द्या अशा पद्धतीने तुम्ही पहिलं काम करून घेतलं की क्वेश्चन या ठिकाणी दिसे बा क्यू किंवा क्यू क्वेश्चन म्हणून त्या ठिकाणी थोडेसे शब्द असणार आहे तर तो क्वेश्चनचा शब्द व्यवस्थित पाहून घ्या त्याच्या बाजूला आपल्याला क्वेश्चन नंबर सोडवायला घ्यायचा आहे जो तुम्ही क्वेश्चन सोडवायला घेतला आहे तो पहिला घेतला आहे तर पहिला तिथे लिहायचं आहे दुसरा असेल तर दुसरा तिसरा असेल तर तिसरा त्यामुळं प्रश्न जे तुमचे सुरू होतील ना ते क्यूच्या समोरच सुरू होतील लक्षात ठेवा आधीमध्ये कुठेही दुसरा प्रश्न सुरू करायचा आहे तर तो क्यूच्या बाजूला जो बॉक्स आहे तो सोडून आधीमध्ये कुठेही क्वेश्चन सुरू करू नका म्हणून बोर्डाचं नियम आहे ना नवीन प्रश्न पाना नवीन पानावरती सुरू करा तर बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांना कळतच नाही कुठला प्रश्न कुठल्या पानावर सुरू करायचा कुठला प्रश्न म्हणत आहेत त्यांना सगळेच प्रश्न नवीन वाटतात आणि काहींना प्रश्नच कळत नाही काय आहे ते तर असं करू नका क्वेश्चन म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा असे जे प्रश्न आहेत मुख्य प्रश्न त्यांची सुरुवात नवीन पाण्यावरती करायची पहिला प्रश्न जिथं संपेल तिथं सोडून द्या तो पेज आणि दुसरा क्वेश्चन दुसरा म्हटला की तो तुर। नवीन पानाच्या अग एकदम वरती ह्या क्यूच्या शेजारी सुरू झाला पाहिजे ठीक आहे आता कळलं असावं यामधले उपप्रश्न असतील अ बकड काय असतील ते जो तुम्ही सोडवायला घेणार आहे त्या पहिल्या प्रश्नातला दुसऱ्या काय असेल त्या प्रश्नातला तर तो ह्या ठिकाणी लिहायचा आहे मी ज्या ठिकाणी लिहिलं आहे तिथं आणि मग अ मधला तुम्ही कोणता सोडवायला घेतला आहे पहिला घेतला आहे दुसरा घेतला आहे दुसरा घेतला कुठला घेतला आहे तो त्याच्यासाठी त्याच्या बाजूचा एक कॉलम आहे पण अ कोणता आहे तो एक थोडक्यात एक दोन तीन शब्दांमध्ये तो उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून चेक करणाऱ्याला तुमची ॲन्सर शीट सोडून क्वेश्चन पेपर घेऊन तो चेक करण्याची गरज पडू नये म्हणजे त्याला आपल्या ॲन्सरशीटमधून बाजूला जाऊ देऊ नका पेपर चेक करणाऱ्याला एकदा क्वेश्चन पेपर तुमची चेक करायला घेतली की तो त्याच्यातच चेक करत राहिला पाहिजे त्याला बाजूला जाऊन देऊ नका बऱ्याच वेळेला आपण ह्या चुका करतो आणि त्याच्यामुळं त्याचं माइंड डिस्टर्ब होतं आणि जो इम्पॅक्ट आपल्या प्रश्नपत्रिकेचा पडलेला असतो तो निघून जातो आणि अचानक अर्धा एक मार्क नंतर ते डिस्टर्ब झाल्यामुळं कमी जास्त होऊ शकतात तर त्यामुळे ही काळजी घ्यायची थोडक्यात इथं लिहा योग्य पर्याय निवडा खूप मोठा प्रश्न असेल दोन तीन शब्दात कळतो तो आपल्याला तो शॉर्टमध्ये लिहायचा त्यामध्ये पहिला प्रश्न सोडवायला घेतला आहे तो इथं तुम्ही लिहिणं अपेक्षित होतं आता याचा प्रश्न लिहायचा का त्याच्यात पर्याय क्रमांक लिहायचा की क कशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं असावी वा योग्य पर्याय निवडायचा जो प्रश्न आहे त्याच्यातला फक्त आपल्याला उत्तराचा पर्याय क्रमांक आणि उत्तर काय आहे ते अपेक्षित आहे मग मी इथं घेतले पर्याय क्रमांक तीन जो आहे ते याचं उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं आणि त्याच्यात काय दिलं आहे प्रश्न तीनमध्ये फक्त अ दिला आहे ते तर तेवढं पूर्ण आपल्याला इथं लिहायची अशा पद्धतीने योग्य पर्याय निवडायची उत्तरं असली पाहिजेत आता हे तुमचा पहिला प्रश्न सोडून झाला की एक ओळ आपल्याला सोडायची एक रेश मारण्यासाठी कारण आपल्याला इफेक्टिव्ह चांगल्या पद्धतीची शीट लिहायची आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले त्यांनी असं केलेलं असावं नसेल केलं तर आता जे विद्यार्थी बारावीची एक्झाम देणार आहेत त्यांनी अशा पद्धतीने एक रेश द्यायची आहे एक ओळ सोडून द्यायची आणि त्याच्या खालच्या ओळीला दुसरा प्रश्न मधला सोडवला यायचा आता दुसऱ्याचं उत्तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ सेम दोन्हींचीही उत्तरं आहेत तुम्ही म्हणाल कॉपी केले का तसं नाही दोघांची उत्तरे सेम होती म्हणून मी ते उत्तर लिहिलेले आहेत हे उत्तर लिहून झाल्यावरती पण मी एक पुन्हा रेश दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल की सर प्रश्नाचं उत्तर लिहून झालं लगेच रेश मारू का नका मारू पण जागा सोडा शेवटी सगळे तुमचं उत्तरपत्रिका सोडून झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये रेषा मारा सुरुवातीला वेळ घालू नका रेषा मारवण्यासाठी कारण नंतर जर वेळ पुरला नाही तर मग प्रॉब्लेम होईल त्यासाठी फक्त एक ओळ सोडून द्या नंतर त्या गोष्टींचा विचार करायचे हे एक्स्ट्रा आपल्याला काय करते प्रश्न तीनचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन अ आणि ब हे दोन पर्याय त्यामध्ये बरोबर होते त्यानंतर आपण एक रेश देणार आहोत नंतर चौथा प्रश्न चौथ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार क आणि ड हाही प्रश्न संपल्यावरती आपण एक रेश दिलेली आहे आणि नंतर पाचवा प्रश्न सोडवायला घेतला कारण पाच प्रश्न याच्यामध्ये पाचव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक अ ब क आणि इथं आपला पहिला अप्रश्न संपूर्ण पूर्ण झालेला आहे म्हणून मी अशा पद्धतीने दोन रेषा दिलेल्या आहेत दोन रेषा दिलेल्या आहेत आत्तापर्यंत एक एकच रेष देत होतो आणि ती पण फक्त क्रमांकांपर्यंत देतो आत्ता पहा मी पार अ जिथं लिहिलं होतं त्या कॉलममध्ये त्याच्याही पुढं आपण शेवटपर्यंत रेस दिली कारण अप्रश्न संपलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला रेषा मारण्याचं टेक्निक देखील महत्त्वाचं असतं ते देखील वापरणं गरजेचं आहे आता ब प्रश्न सोडवायला घ्यायचं आहे मग इथं दोन तीन चोळी राहिल्यात इथं सुरू करू की नवीन पानावरती करू काय वाटतंय तुम्हाला पहिल्या प्रश्नातला उपप्रश्न आहेत ना मग त्याच्यासाठी नवीन पानावरती जाण्याची गरज नाही तो इथंच सुरू करा अ ब काय असेल तुमचे उपप्रश्न ते त्यामधला प्रश्न सोडवायला घ्यायचा आहे पण मी सांगितलं की तो ब नेमका कुठला प्रश्न आहे तो थोडक्यात सांगा आता जसं इथं मी सांगितले सहसंबंध स्पष्ट करायचा आहे म्हणून सहसंबंध स्पष्ट करा मी लिहिले दोन तीन दोन तीन शब्दच लिहितोय फक्त काही एवढंच लिहित नाही बऱ्याच वेळेस आपल्याला सांगितलं की लिहित नका जाऊ पण लिहिणं गरजेचं आहे कसला प्रश्न तुम्ही सोडायला घेतला तो तिथं कळला की प्रश्नाचं उत्तर चेक करायला सोपं जातं त्यामधला पहिला घेतला आहे आता मला थोडं डिझाईन करून चांगलं उत्तर लिहायचं आहे म्हणून मी अख्खा प्रश्न या ठिकाणी घेतला आहे अदरवाईज तुम्ही फक्त अॅन्सर लिहिलं असेल त्याचं झाड तरी चाललं असतं पण ॲक्च्युली पूर्ण प्रश्न लिहिला आणि त्याच्यात ब्लॅक पेन वापरून जर ॲन्सर आपण लिहिलं तर खूप छान दिसतं याला मी इथं चौकोन क के केलेलं आहे तुम्ही पूर्ण चौकोन जर केला तर अजून चांगलं उत्तर वाटेल म्हणजे चांगलं इफेक्टिव्ह कसं आपल्याला अँसरशीट बनवता येईल ना त्याकडे लक्ष द्यायचं आणि तो याचा भाग आहे म्हणून पहा मी या ठिकाणी पूर्ण संबंध लिहिला आहे आणि हा सबंध शक्यतो एका लाईनमध्ये बसवण्याचा प्रयत्न करा काही जण वरती तीन शब्द लिखतात एक त्याच्यातला खाली शब्द येतो ते सगळे मिसमॅच होतो अक्षर थोडं छोटं काढा पाहिजे तर एक पण एका वेळीत तो सहसंबंध बसवा हो। इथं आपला हा प्रश्न कम्प्लीट झाला आहे एक रेज देणारा नंतर पुढचा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आता पुढच्या पानावरती गेला आहे तर मी तो ह्या ठिकाणी दुसरा क्रमांकाच्या लाईनमध्ये तो क्रमांक टाकला आहे आणि दुसरा संबंध लिहिला आहे दुसरा संबंध देखील प्रत्यक्ष मागणीचं उदाहरण होतं आणि अप्रत्यक्ष मागणीच्या संदर्भातले आपल्याला उदाहरण या ठिकाणी द्यायचं होतं तर ते उदाहरण ह्या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचा तिसरा प्रश्न आहे सामान्य वस्तूची किंमत व मागणी यामध्ये व्यस्त संबंध आहे तर गिफेन वस्तूंमध्ये कोणता संबंध आहे गिफेन वस्तूंमध्ये मित्रांनो संबंध आहे समसंबंध याच्यामध्ये व्यस्त आहे तर गिफेन वस्तूंमध्ये किंमत आणि गिफेन वस्तूंचा समसंबंध दिसून येतो हाही प्रश्न या ठिकाणी कम्प्लीट झाला आहे नेक्स्ट पुढचा बघूया चौथा प्रश्न पूर्ण स्पर्धा टिंबटिंब होतं मक्तेदारी एकच विक्रेता मक्तेदारीत एकच विक्रेता असतो पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते असतात असंख्य विक्रेते लिहिलेले आहेत इथं हा प्रश्न कंप्लीट झाला आहे नंतर पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे सहसंबंधामध्ये असलेला वैयक्तिक उत्पन्न कर प्रत्यक्ष कर आहेत वस्तू आणि सेवांवरचा जो कर आहे तो अप्रत्यक्ष कर होता ह्या ठिकाणी हा प्रश्न कंप्लीट झाला आहे म्हणून याही प्रश्नाच्या खाली मी पूर्ण दोन रेषा दिलेल्या आहेत पा ब पूर्ण संपलेला आहे म्हणून दोन रेषा दिल्या आहेत यानंतर नेक्स्ट क प्रश्न आहे क प्रश्नासाठी पुढच्या पेजवरती लिहायचा की इथंच कंटिन्यू करायचा मी सांगितलं पहिल्या प्रश्नातले जेवढे प्रश्न आहेत ना ते कंटिन्यू करत जायचे त्याच्यासाठी नवीन पानावर जायची गरज नाही ते कंटिन्यू आपण लिहित जाणार आहे तिसरा प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा तीनच शब्दात प्रश्न बसवला आहे विसंगत शब्द ओळखायला सांगितलेला आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आता विसंगतचे सगळे लिहू की डायरेक्ट ॲन्सर लिहू डायरेक्ट कॅन्सर लिहिले तरी चालतील डायरेक्ट कॅन्सर याचं लिहिलं तरी चालतील कमी लवचिकता हे विसंगत शब्द होता तो मी ह्या ठिकाणी लिहिला आहे त्यानंतर दुसरा आहे मध्यवर्ती बँक तो शब्द मी या ठिकाणी लिहिला आहे त्यानंतर पुन्हा एक रेज देतो आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये विसंगत शब्द सावकार होता तोही आपण लिहिला आहे नेक्स्ट पुढचा चौथा घेऊयात सोडवायला चौथा प्रश्न चौथा प्रश्न आहे वेतन हे या ठिकाणी विसंगत होतं त्यामुळे तो शब्द आपण लिहिला आहे आणि शेवटचा यामध्ये प्रश्न त्याचं उत्तर होतं स्थानिक व्यापार इथे आपला क पूर्ण झालेला आहे म्हणून दोन रेषा दिलेल्या आहेत क पूर्ण झाल्यानंतर आणि आता शेवटचा प्रश्न आहे डसाठी देखील नवीन पानावरती जायची गरज नाही इथंच सुरू करा पहिल्यामधलाच आहे पहिला प्रश्न संपेच तोपर्यंत नवीन पानावरती जायचं नाही कंटिन्यू करायचा प्रश्न ड काय आहे विधाने पूर्ण करायचं आहे आता विधाने पूर्ण करा म्हटले म्हणजे आता फक्त उत्तर लिहून चालणार नाही विधान पण लिहावं लागेल पहिलं विधान होतं वस्तूची किंमत आणि मागणी यात व्यस्त संबंध असतो म्हणून ते विधान लिहून मी उत्तर लिहिले पुढंवा त्या उत्तराला ब्लॅक पेन वापरला आहे बेस्ट अजून चांगलं आपलं शीट दिसणार आहे एक रेस दिलेला आहे पुढचा प्रश्न त्याच्यातलं सोडवला घेतो दोन नंबर प्रश्न आहे श अक्षाला समांतर असलेल्या किंमत लवचिकतेचा मागणी वक्र कसा असतो तो असं संपूर्ण लवचिक मागणीचा तर तो, तो आपण त्या ठिकाणी समोर लिहिलेला आहे आणि एक रेस्ट देतो आहे पुढचा प्रश्न तिसरा सोडवायला घेतो आहे तिसरा प्रश्न आहे जेव्हा पुरवठा वक्रम पुरवठा वक्राच्या उज्या बाजूस सरकतो तेव्हा त्यास पुरवठ्यातील वाढ म्हणतात विधानं लिहून आपण उत्तरं कंप्लीट केलेली आहेत विधानं लिहून आपण कम्प्लीट केलेली आहेत म्हणून हाही प्रश्न बेस्ट या ठिकाणी कम्प्लीट झाला आहे एक रेज दिलेली आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न सोडायला घेतला आहे राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे काय म्हणतात त्याला ते आपल्याला ओळखायचं होतं आणि त्याला म्हणतायत अंतर्गत व्यापार म्हणून अंतर्गत व्यापार ह्या ठिकाणी उत्तर बरोबर आहे एक रेज देऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न सोडायला घेतला आहे वायदे बाजार हा या बा बाजाराचा महत्त्वाचा घटक आहे कुठल्या भांडवल बाजाराचा आहे भांडवल बाजार ज्याच्या समोरलेला आहे इथं आपला हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे दोन ओळी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत रेषा मारलेल्या आहेत आणि इथं हा प्रश्न संपल्याचं इंडिकेट होतो इथं मित्रांनो पहिला प्रश्न आपला कंप्लीट झाला आहे अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न तुम्ही लिहिणं गरजेचं आहे उत्तरं कशी लिहायची आता मला वाटते बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलेलं असेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा परीक्षा देऊन आल्या तुम्ही चेक करून घ्या अशा पद्धतीची उत्तरं लिहिलेली आहेत का लिहिले असतील तर वीसपैकी वीस गुण तुम्हाला या ठिकाणी मिळालेले असणार आहेत आणि जे भविष्यातले परीक्षा देण्यासाठी हा व्हिडिओ पाहतायत तर त्या विद्यार्थी मित्रांनी समजून घ्या उत्तरं कशी लिहायची असतात कसे आपली ॲन्सरशीट असली पाहिजे आणि किती प्रॉपर वेमध्ये ते मानणं गरजेचं आहे कारण तुम्ही हुशार आहात हे तुमच्या ॲन्सरशीटवरून कळतं ॲन्सरशीट तेवढी प्रभावी तेवढी तुमची इम्प्रेशन समोरच्यावर पडून मार्क मिळण्याची प्रोसेस या ठिकाणी सुरू होते म्हणून ह्या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी स संपलेला आहे मला वाटते सगळ्यांची मनामध्ये काही प्रश्न असतील थोडेफार ते देखील पूर्ण दूर झाले असतील ते या व्यतिरिक्तही काही मनामध्ये अजून प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा माहिती समजली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये फायदा होईल अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये आपण अशा पद्धतीचे खूप सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत बोर्डाच्या उत्तरपत्रिका कशा लिहायच्या प्रश्नपत्रिका कशी असते उत्तरं मांडण्याची पद्धत कशी आहे कोणते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे सगळ्या बाबतीतले तुमच्या मनामध्ये जे जे बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भात प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची आपण व्यवस्था केलेली आहेत व्हिडिओच्या माध्यमातून सगळे व्हिडिओ फ्रीमध्ये आहेत एकदा आपल्या चॅनलला भेट द्या प्लेलिस्ट मी एकदा ओपन करून पहा प्लेलिस्ट खूप प्लेलिस्ट आहेत अर्थशास्त्राबरोबर इतरही विषयांच्या खूप मोठ्या प्लेलिस्ट आपण बनवलेल्या आहेत त्याही प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या नक्की तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी याचा फायदा होईल चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतील इतर राहिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या माहितीसोबत कारण आपल्याला संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आणि ती कशा पद्धतीने लिहिली पाहिजे याची माहिती याच्यातून समजून घ्यायची आहे चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार